नमस्कार, मी डॉक्टर सुधीर अनंत काटे। एखादी वस्तू घ्यायची असेल किंवा काही काम वेळेवर करायचं असेल तर लक्षात येण्यासाठी, आठवणीत राहण्यासाठी काहीतरी वेगवेगळ्या कल्पना अंमलात आणल्या जातात। मी तर बरेच वेळा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतोच, पण तरीही काहीही अति महत्त्वाचं काम असेल तर आजकाल मोबाईलवर गजर लावून ठेवतो। पण पूर्वी हातातील घड्याळाच्या पट्ट्याला कागद गुंडाळून ठेवायचो, नक्की लक्षात राहायचं। शिवाय भेटणारेही उत्सुकतेने चेष्टेने विचारायचे, तीही एक आठवणच करून दिलेली असायची। त्यातल्या काही जणांना ती कल्पना आवडायची, अनेक जण त्यांच्या सवयीही सांगतातही। एक जण सांगत होते, मी कामांची यादीच घेऊन घराबाहेर पडतो, मार्गावर जी कामं असतील ती क्रमाने लिहावायची, आपोआप सर्व कामं होतात, असं ते उत्साहाने सांगत होते। शिवाय घरात जायच्या आधी बाहेरचे काही काम राहिले नाही ना याची खातरजमा करूनच घरात शिरायचं। एका व्यक्तीने सांगितलं की अंगठी आणि बोटामध्ये काहीतरी कागद काडी घालून ठेवतो, जेणेकरून आठवण राहतेच राहते। रुमाल आला, पिशवीच्या बंधांना पदराला गाठ मारणं ही बरेच वेळा दिसून येतं। कापडी छोटी पिशवी गाडीच्या डिकीत न ठेवता खिशातच ठेवायची, म्हणजे खिसा फुगल्याची जाणीव होत राहते, काम विसरतच नाही। दुसऱ्यावरही लक्षात आणून द्यायची जबाबदारी सोपवणारी हुशार मंडळीही असतात। अमुक वेळी मला फोन कर म्हणजे मी ते काम करीन, असं सांगणं म्हणजे खरं तर चांगलंच, कारण दोघांचीही जबाबदारी वाढते असते आणि काम होण्याची खात्री। तळहाताला रबर बँड गुंडाळणारेही, स्कूटरच्या आरशाच्या दांडीला काहीतरी बांधणारेही अनेक जण असतात। स्कूटरच्या सीट खालील हुकला किंवा समोरच्या हुकला पिशवी अडकवणे हे तर घडतच असते। अचानक कामाची आठवण होत असते हं, एखादी व्यक्ती ठिकाण वस्तू पाहूनही आपल्याला आपल्या कामाची आठवण होत असते। कधी कधी तर केसांवरून हात फिरवताना हेअर डाय आणायची आठवण होते। मला असं वाटतं, जरा गांभीर्याने त्या आवश्यक कामाची दखल घेतली तर होतेच होते, पण माणसाचा स्वभाव कसा आहे त्यावरही ते अवलंबून असतं बरं का। गांभीर्याने घ्यायचंच नाही असं होऊ शकतं आणि त्यामुळे त्यांचं काहीही बिघडत नसतं असंही शक्य असतं, पण सर्वांच्या नशिबात तसं नसतं। आपण आपलं जागरूक राहणं योग्य आणि वेळेवर काम पूर्ण करणं श्रेयस्कर। तुम्हालाही अशा आठवण राहायच्या सवयी असतील, इतरांच्याही लक्षात आल्या असतील। मजा वाटते आपल्या आणि इतरांच्या आठवणींच्या सवयींची चारोळी। अष्टोप्रहर काम, मुळांना कसला आराम। अष्टोप्रहर काम, मुळांना कसला आराम। 24 तास जप, हरित नाम हरित काम। अष्टोप्रहर काम, मुळांना कसला आराम। 24 तास जप, हरित नाम हरित काम। प्राजक्त, धन्यवाद।